आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठा आरक्षणासाठी इचलकरंजीत आंदोलन तीव्र, आमदार सुरेश हळवणकर यांच्या घरासमोर शंखध्वनी. राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन आता तीव्र होत असून चक्काजाम आंदोलनानंतर लोकप्रतिनिधींच्या घरासमोर शंखध्वनी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणाची मागणी करत तीव्र आंदोलन सुरू आहे. इचलकरंजीतही प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. आता पुढचं पाऊल टाकत मराठा क्रांती मोर्चानं दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत आमदार सुरेश हळवणकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलकांनी शंखध्वनी आंदोलन केलं. इचलकरंजीतील वातावरण चांगलेच तापले होते. कोणत्याही क्षणी काय होईल असे वातावरण झाल्याने नागरिक आणि व्यापारी दुकानदार यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांवर मोठा ताण दिसून येत होता. सकल मराठा रॅली इतकी मोठी होती की अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांच्यासह मोठा पोलीस पाटा हजर होता. इचलकरंजीकरांनी मिरज दंगलीची आठवण होत होती. आंदोलकांनी मोर्चात जाऊन आमदार सुरेश हळवणकर यांच्या घरासमोर शंखध्वनी आंदोलन केलं. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.